हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द रेसी टेबल. आज आपण बघणार आहोत गौराई स्पेशल प्रसादासाठी बनवली जाणारी आंबील. तर त्यासाठी प्रथम आपण बॅटर बनवून घेऊया. इथे मी घेतले आहे 2 कप ज्वारीचे पीठ. त्यामध्ये ॲड करणार 1 कप दही. दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही 1/2 कप दह्याचा पण यूज करू शकता. यामध्ये ॲड करणार 1 कप पाणी. या सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घेणार. आपण आंबील बनवण्यासाठी पूर्ण 4 कप पाण्याचा यूज करणार आहे. तर 2 कप पाण्याने आपण बॅटर बनवून घेणार आहे आणि 2 कप पाणी गरम करणार आहे. 1 कप पाणी यामध्ये अजून ॲड करणार. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे की जेणेकरून एकही गाठ राहिली नाही पाहिजे आणि बॅटर एकदम मऊ झाले पाहिजे. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर आता एकदम मऊ झाले आहे, कुठेही गाठ नाही आहे. आंबील बनवण्यासाठीचे बॅटर आता रेडी आहे. आपण याला 1/2 तास साईडला ठेवून देऊया. चला तर फ्रेंड्स, 1/2 तास झाले आहे. आता आपण ह्या बॅटरमध्ये ॲड करूया ओल्या नारळाचे काप. इथे ओल्या नारळाचे छोटे छोटे काप करून घेतले आहे. ते आपण ह्यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता आपण आंबील बनवायला घेऊया. त्यासाठी इकडे कढई गरम करून घेतलेली आहे. यामध्ये ॲड करूया 1 टीस्पून तेल. वन टीस्पून जिरा. 1 मिरचीचे तुकडे हलवून घेऊया. आणि आता ॲड करूया 2 कप पाणी. यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करूया. आणि आता याला उकळी आणून घेऊया. उकळी आलेली आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बनवलेले बॅटर हळूहळू आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचे आहे आणि चम्मचने कंटिन्युअस याला ढवळत राहायचे आहे. आपल्याला कंटिन्युअस असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चम्मचला फिरवत राहायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, किती छान कलर येत आहे. असेच ह्या प्रकारे आपल्याला 5 ते 10 मिनिटं कंटिन्युअस फिरवत राहायचे आहे, जेणेकरून आपल्या आंबीलमध्ये गाठी होणार नाहीत. 10 मिनिटे झाली आहे. आता आपण याला झाकून 10 ते 15 मिनिट शिजण्यासाठी ठेवून देऊया. 15 मिनिट झाली आहेत. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया. चला तर फ्रेंड्स, आपली आंबील एकदम रेडी आहे. आता आपण याला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया. फ्रेंड्स, आपण आंबील प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता वरतून आपण ओऱ्या नारळाचा किस टाकूया. आता ह्याला आपण 30 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. 30 मिनिटे झाली आहे. आंबील एकदम थंडी झाली आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली आंबील एकदम मऊ अशी व्यवस्थित झाली आहे. वड्याही एकदम व्यवस्थित पडल्या आहे. बघा, असं सर्व आपण काढून घेऊया.
फ्रेंड्स, इथे आंबील बनवण्यासाठी आपण 2 कप ज्वारीचे पीठ, त्यासाठी 4 कप पाणी आणि 1 कप दह्याचा वापर केलेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय फ्रेंड्स.